नमस्कार मित्रांनो आपली माहिती या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण वाटणी पत्र कशी नोंद करावीची मित्रांनो हे वाटणीपत्र तयार करते वेळी कोणत्या कोणत्या कागदपत्राची आवश्यकता लागते तसेच हे वाटणी पत्र करते कोणाच्या समोर आपल्याला वाटणीपत्र करावे लागेल कोणाच्या समोर आपल्याला नोंद करावी लागेल याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा शेतजमीन वाटप नोंद कशी करतात जमीनचे वाटप म्हणजे जमिनीतील सह ज्यांचे त्याचे क्षेत्र विभागून देणे वाटप तीन पद्धतीने केले जाते पहिली पद्धत आहे महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम एकोणीशे सहासष्ट चे कलम पंच्याऐंशी नुसार वाटप केले जाते दुसरी पद्धत आहे दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप आणि तिसरी पद्धत आहे दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून वाटप करणे मित्रांनो या तिन्ही प्रकारे वाटप करताना जमीनचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध आणि एकत्रीकरण अधिनियम एकोणीशे सत्तेचाळीसच्या तरतुदीचे पालन केले जाते म्हणजेच वाटप करताना तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यामध्ये नमूद केलेल्या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी आकारचा जमीनचा तुकडा करता येत नाही वाटप फक्त जमीनच्या सहिस्तेदारामध्येच केला जातो इतर कोणत्याही त्रस्त व्यक्तीच्या नावे वाटप करता येत नाही वाटप तोंड केले जाऊ शकते परंतु नंतर असे वाटप लेखी केले आणि ते कागदपत्र वाटपा हिस्सा दर्शित असतील आणि त्यामध्ये किफायतशीर हिस्सा असेल तर तो दस्त नोंदणीकृतच असावा अन्यथा तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार नाही याचाच अर्थ तोंडी आणि अनोंदणीकृत लेखी वाटपाला पुरावा म्हणून कायदेशीर मान्यता नाही वाटप हे हस्तांतरण नाही कारण वाटप हे जमिनीतील सहहिदारामध्येच होते ज्यांचा मूळत त्या जमिनीत कायदेशीर मालकी हिस्सा असतोच त्यांची मालकी काही नव्याने हो येत नाही वाटपाने फक्त हिस्सा विभागला जातो मित्रांनो नागपूर खंडपीठामध्ये याचिका क्रमांक अठ्ठावीस पंधरा ऑब्लिक दोन हजार तीन मध्ये झालेल्या निर्णयावर आधारित परिपत्रकानुसार वाटपपत्र नोंदणीकृत असावे अशी सक्ती करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत हे जे शासन परिपत्रक आहे मित्रांनो हे शासन परिपत्रक सोळा जुलै दोन हजार चौदाचे चे आहे यामध्ये महाराष्ट्र महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट च्या कलम पंच्याऐंशी नुसार वाटप हे तहसीलदारासमोर केले जाते असे वाटप करताना सर्व सहहिदारांची संमती आवश्यक असते सर्व सहहिदारांची संमती असल्यास फक्त जबाब देऊन वाटप मंजूर केले जाते यासाठी काहीही खर्च येत नाही एखाद्या सहधारकाचे स्वाक्षरी नसल्यास पोट हिस्सा नाकारता येणार नाही दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत वाटप करताना सर्व सहहि्सेदारांची संमती आवश्यक असते या वाटपत्रासाठी शंभर रुपये मुद्रांक शुल्क देय असते अशा वाटप स्टॅम्प पेपरवर टंक लिखित वाटपपत्र तसेच दुय्य निबंध कार्यालयाचे नोंदणी शुल्क यासाठी थोडाफार तो खर्च येतो आणि तिसऱ्या प्रकारचा आहे मित्रांनो सहहिशेदारामध्ये वाद असल्यास दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दाखल करून न्यायालयामार्फत वाटप केले जाते यासाठी दावा दाखल करून त्याची नोंदणी करावी लागते वादी प्रतिवादींना नोटीसही काढल्या जाते वादी प्रतिवादी आपापली कैफेद मांडतात पुरावे सादर करतात त्यानंतर न्यायालयाचा निकाल दिवाणी प्रक्रिया संहिता एकोणीशे आठ कलम नुसार जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला जातो जिल्हाधिकारी रीतसर वाटपासाठी प्रकरण तहसीलदाराकडे पाठवतात तहसीलदारामार्फत प्रकरण भूमी अभिलेख कार्यालयाकडे वर्ग केले जाते भूमी अभिलेख कार्यालय अर्जदाराकडून मोजणे शुल्क भरून मोजणी करतात यानंतर वाटप तक्ता तयार करून तहसीलदाराकडे पाठविला जातो तहसीलदार सर्व संबंधितांना नोटिसा बजावून त्यांच्या मनने विचारात घेऊन वाटप मंजूर करतात आता मित्रांनो हे वाटपपत्र करताना कोणती कोणती कागदपत्रे द्यावी लागणार ते पहा यामध्ये वाटणी करण्यासाठी सर्व सहधारकांची स्वाक्षरी असलेला अर्ज आपल्याला द्यावा लागतो एखाद्या सहधारकाची स्वाक्षरी नसल्यास वाटणी करता येणार नाही तसेच भूमापन क्रमांकातील सर्व उपविभागाचे चालू तीन महिन्यातील सर्व सातबारे आपल्याला जोडावे लागतात धारण जमिनीमध्ये कसे पोट विभाग करावायचे आहेत ते दर्शवणारा सर्व सहधारकांचे स्वाक्षरी असलेला एक कच्चा नकाशा आपल्याला द्यावा लागतो गाव नमुना क्रमांक सात बारा वेगळा झाला असल्यास गाव नमुना नंबर सहा ड मधील कच्चा नकाशा सुद्धा ग्राह्य धरला जातो हा नकाशा उपलब्ध नसल्यास तलाठी यांच्याकडील प्रमाणपत्र जोडावे लागते या नकाशाप्रमाणे प्रत्येक भोगवटदार यांच्या कब्जा वहीवटीत असलेले अंदाजित क्षेत्र व अधिकार अभिलेख असलेल्या क्षेत्राचा तपशील सुद्धा द्यावा लागणार सामायिक क्षेत्रामध्ये विहीर बोरवेल वस्ती झाडे यांचा सुद्धा तपशील आपल्याला द्यावा लागतो भोगवटदार यांची ओळख पटविण्यासाठी फोटो ओळखपत्राचे स्वसांशकीत छायाप्रत देणे गरजेचे आहे यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड मतदान ओळखपत्र वाहन परवाना पासपोर्ट किंवा सरकारने दिलेले कोणतेही अधिकृत फोटो ओळखपत्र यापैकी कोणते एक आपल्याला पुरावा द्यावा लागतो काही ठिकाणी नोंदणीकृत वाटप करून घेतलेले असते परंतु तो नोंदणीकृत दस्त नोंदवण्यासाठी तलाठी नकार देतात व फक्त महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम पंच्याऐंशी खाली तहसीलदारासमोर झालेले वाटपच नोंदवेचे आम्हाला अधिकार आहेत आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीशे सहासष्ट कलम पंच्याऐंशी खाली तहसीलदारासमोरच वाटप करून आणा असे खातेदारांना सांगतात तर आपसात केलेले नोंदणीकृत वाटपपत्राची नोंद घेण्यास काहीही अडचण नसते तरीही पंच्याऐंशीचाच आग्रह धरला जातो खातेदाराची अशी अडवणूक करणे गैर आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते आम्हाला खालील कॉमेंट मध्ये कॉमेंट करून नक्की कळवा तसेच आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत आजीपासून सुना पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र